नमस्कार मंडळी. मंडळी, गेल्या दोन भागामधून आपण समर्थ स्थापित 11 मारुतींची माहिती घेतलेली आहे. आजच्या भागामध्ये आपण उरलेले जे 4 मारुती आहे त्यांची माहिती घेणार आहोत. बहे बोरगाव, मनपाडरे आणि शिरोळ पारगाव इथले मारुती आहेत. 8वा मारुती श्री क्षेत्र बहे बोरगाव, कृष्णा नदीकाठी वाळवे तालुक्यामध्ये असलेल्या बहे बोरगाव हे समर्थ स्थापित मारुतीचं जागृत आणि रम्य स्थान आहे. इथे कृष्णा नदीमध्ये रामलिंग नावाचं बेट आहे आणि तिथे एक राम मंदिर असून राममूर्तीच्या पुढ्यामध्ये एक शिवलिंग आहे आणि या मारुतीचे हात कृष्णेचा प्रवाह अडवण्याच्या स्थितीमध्ये आहेत असं वाटतात. आकाराने भव्य असलेल्या या मूर्तीची स्थापना समर्थांनी इसवी सन 1652 केली असं मानलं जातं. या स्थानाबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते, ती म्हणजेच रावणाचा वध करून सीतेसह लक्ष्मणासह परत येत असताना राम लक्ष्मणांनी बहे गावामध्ये मुक्काम केला. सीतामाईंना त्यांनी गावातच ठेवलं आणि ते कृष्णेच्या मध्ये स्नानासाठी आले. स्नानानंतर श्री राम हे शिवलिंगाची पूजा करण्यामध्ये मग्न असताना कृष्णा नदीचा प्रवाह हा एकदम वाढू लागला आणि मारुती रायांनी लगेचच हे लक्षात येऊन रामाच्या मागे उभं राहून नदीत उभं राहून दोन्ही हाताने तो कृष्णेचा प्रवाह रोखला, अडवला. मारुतीने प्रवाह रोखल्यामुळे ते प्रवाह दोन बाजूंनी पुढे गेले आणि मध्ये एक बेट तयार झालं आणि म्हणूनच या स्थानाला बाहे असं नाव पडलं, ज्याचं बहे असं आपण म्हणतो. समर्थ तिथे आले तेव्हा त्यांना ही लोकांकडून हकीकत कळली आणि मारुती नदीत उडी मारून बसला आहे असा गावकऱ्यांचा समज होता. जिथे रामाने वास केला तिथे मारुती राया असणारच असंही समर्थांनी मांडलं आणि समर्थांनी डोहात उडी मारली. काही काळ ते डोहामध्ये होते पण त्याचवेळी गावकऱ्यांकडून पूजेची तयारी झाली नव्हती आणि त्यामुळेच मारुती राया पुन्हा डोहामध्ये लुप्त झाले. म्हणजे त्यांनी डोहातून त्या मारुतीचं दर्शन घेतलं आणि मग समर्थांनी वरती येऊन ते रूप आठवून दुसरी मूर्ती तयार करून घेतली आणि तिची रामाच्या मूर्तीच्या मागे स्थापना केली. 9वं क्षेत्र आहे ते म्हणजे श्री क्षेत्र मनपाडळे. ज्योतिबाचा डोंगर आणि पन्हाळा म्हणजे पन्हाळगड इथून जवळ असलेल्या आणि सर्वात दक्षिणेकडचा समर्थ स्थापित मारुती म्हणजेच श्री क्षेत्र मनपाडळे. पन्हाळगडाचं राजकीय महत्त्व लक्षात घेऊन समर्थांनी या मारुतीची स्थापना केली असावी अशी लोकांमध्ये मान्यता आहे. नदीच्या अगदी टोकावर वसलेल्या या मारुतीचं मंदिर हे कौलारू आहे आणि त्याच्याजवळून एक ओढा वाहतो. ही बलभीम मारुतीची मूर्ती उत्तराभिमुख आहे, उत्तरेकडे तोंड करून आहे. साधारणतः 5.5 फुटाची ही मूर्ती साधी पण अत्यंत सुबक आहे. 10वं क्षेत्र आहे श्री क्षेत्र शिरोळ. महाराष्ट्रामध्ये नागपंचमीच्या सणासाठी प्रसिद्ध असलेल्या शिरोळ याच गावात, या गावामध्ये महाजी साबाजी देशपांडे हे समर्थांचे शिष्य राहत असत. त्यांच्या आग्रहास्तव समर्थांनी इसवी सन 1655 या ठिकाणी मारुतीच्या मंदिराची ही स्थापना केली आणि तेव्हापासून या मारुतीच्या पूजेची जबाबदारी ह्या देशपांडे कुटुंबांकडे आहे. हे देऊळ उत्तराभिमुख असून मूर्तीचं तोंडसुद्धा उत्तरेकडे आहे आणि ही 7 फूट उंचीची वीर मारुतीची मूर्ती असून तिच्या कंबरपट्ट्यामध्ये घंटा, कटिवस्त्र आणि गोंडा हा चित्तारलेला आहे. तर मूर्तीच्या मस्तकावर डाव्या आणि उजव्या बाजूला झरोके असून त्याच्यामधून मूर्तीभोवती हवा खेळती राहते. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी या झरोक्यातून मूर्तीवर प्रकाश पडतो आणि फार सुंदर दृश्य दिसायला लागतं. देवळाच्या दक्षिण दिशेला सुद्धा एक प्रवेशद्वार आहे. 11वा मारुती श्री क्षेत्र पारगाव. कराड आणि कोल्हापूर रस्त्यावरच्या वाठार गावापासून वारणा साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरती हे नवं पारगाव आहे आणि ह्या नव्या पारगावाच्या उत्तरेला 2 मैलावरती जुनं पारगाव आहे आणि ह्या जुन्या पारगावाचा मारुती म्हणजे समर्थांनी स्थापन केलेला शेवटचा 11वा मारुती. 11 मारुतींपैकी या मारुतीची मूर्ती सर्वात लहान मानली जाते. या मूर्तीची उंची फक्त 1.5 फूट एवढीच आहे. एका सपाट दगडावर ही मूर्ती कोरलेली असून या मारुतीने केसाची शेंडी बांधलेली आहे आणि ती डावीकडून तोंड करून धावत निघालेला आहे असं ते दृश्य दिसतं. समर्थांच्या इतर मूर्तीहून ही मूर्ती थोडीशी निराळी आहे आणि सर्वात छोटी मूर्ती आहे. या पारगावबद्दल असं सांगतात
की राजकीय खलबतासाठी शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी या ठिकाणी जमत असत, भेटत असत, इथे येत असत. मंडळी ही जी होती ही समर्थांनी 11 मारुतींची स्थापना केली, म्हणजे सातारा ते कोल्हापूर या पट्ट्यात कृष्णेच्या काठावर. तिथली मंडळी शनी साडेसातीमध्ये साडेसातीचा त्रास कमी होण्यासाठी अगदी संकल्प करून एका दिवसात या 11 मारुतीचं दर्शन काही मंडळी अगदी श्रद्धेने आणि भक्तिभावाने घेत असतात. अर्थात ही मान्यता लोकांनी निर्माण केलेली आहे की मारुतीचं दर्शन घेणं आणि शनीच्या साडेसातीमध्ये शनीच्या पनवतीच्या काळामध्ये शनीच्या महादशेमध्ये राहूच्या महादशेमध्ये राहूची प्रतिकूलता शनिग्रहाची प्रतिकूलता कमी होण्यासाठी आपण हनुमंताचं जे पूजन करतो, दर्शन घेतो, मंत्रपाठ करतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा ही मंत्रसाधना आणि उपासना, त्याचप्रमाणे हे 11 मारुतीचं दर्शन घेणं, अर्थात सगळ्यांनाच काही एका दिवसामध्ये ते शक्य होत नाही, तर काही जणं 2 दिवस 3 दिवस असं आयोजन करून हे 11 मारुतींचं दर्शन घेत असतं. मंडळी आपल्यालासुद्धा कधी जर वेळ मिळाला तर समर्थांनी स्थापन केलेल्या 11 मारुतीचं दर्शन अवश्य घ्या. सातारा ते कोल्हापूर ह्या पट्ट्यामध्येच ही सगळी स्थानं आहेत. आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि हा विषय कसा वाटला आवर्जून कळवा. कळावे लोभ आहे असावा. धन्यवाद. शुभम भवतु.